12 जानेवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभागातील चारही पोलीस ठाण्यांचा प्रलंबित अर्ज निर्गती कॅम्प शाहूपुरी पोलीस ठाणे ते अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग प्रशांत अमृतकार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. PI संजय मोरे यांनीही याबाबत अधिक माहिती दिली. आज दिनांक 12/1/2019 रोजी कोल्हापूर शहर उपविभागातील चार पोलीस स्टेशन कडे असलेल्या प्रलंबित तक्रार अर्जांची निर्गती कॅम्प घेण्यात आला. हा कॅम्प शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये घेण्यात आला. त्या ठिकाणी लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी आणि जुना राजवाडा या चारही पोलीस ठाण्यातील तपासी अंमलदार अधिकारी हे त्यांच्या तक्रार अर्जासह व अर्जदार अर्जदारांसह या ठिकाणी एकत्रित आले होते. त्यांच्याकरता कम्प्युटर, प्रिंटर, स्टेशनरी व इतर सर्व साहित्यांची उपलब्धता करून देण्यात आली होती. या अभियानास कोल्हापूर शहराचे ॲडिशनल SP मान्य तिरुपती काकडे सर, शहर DYSP प्रशांत अमृतकर सर, चारही पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी हे उपस्थित होते. पोलीस ठाण्याचे 148 अर्जांची आज ह्या कॅम्पमध्ये निर्गती करण्यात आली. शहर DYSP यांच्या संकल्पनेप्रमाणे सर्व पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी व कर्मचारी यांना एका छताखाली टेबल, खुर्च्या, संगणक, प्रिंटर व स्टेशनरी उपलब्ध करून देण्यात आले. याबाबत अर्ज निर्गती कॅम्पला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाहूपुरी पोलीस स्टेशन 148 अर्ज, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन 14, राजवाडा पोलीस स्टेशन 29 अर्ज तर राजारामपुरी पोलीस स्टेशन 18 अर्ज असे मिळून एकूण 209 तक्रार अर्जांची सुनावणी होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली. दीपक सिंह पाटील, दक्ष पोलीस न्यूज, कोल्हापूर.